माउंट मेरू शिखर यशस्वीपणे सर करून पुण्यातील गिर्यारोहकांनी इतिहास रचलाय. गिरीप्रेमीच्या संघानं माउंट मेरू शिखराच्या पश्चिम बाजूनं शिखर चढाई करण्याचा जगातील पहिला प्रयत्न केलाय. गडवाल हिमालय म्हणजे राकट रांगडा आणि तेवढाच मनमोहक. इथं शिवलिंग, केदारडोम, चोखंबा, थलाई सागर, भिग्नू पर्वत, मेरू, सुदर्शन, वासुकी, सतोपंथ सारखी दिसायला नितांत सुंदर पण चढाईसाठी तेवढीच अवघड शिखरे आहेत. पुण्यातील गिर्यारोहकांनी तांत्रिकदृष्ट्या अवघड असणाऱ्या मेरू शिखरावर पश्चिम बाजूने यशस्वी चढाई केली आहे. 2 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास गिरीप्रेमी गणेश मोरे, विवेक शिवदे, वरुण भागवत, मिग्मा शेर्पा आणि नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंगचे वरिष्ठ प्रशिक्षक विनोद गुसाई आणि त्यांचे सहकारी बिहारी राणा आणि अजित रावत यांनी मेरू शिखरावर भारतीय तिरंगा फडकवून इतिहास रचलाय. गिरीप्रेमींची ही मोहीम नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग उत्तरकाशी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती. माउंट मेरूच्या दक्षिण शिखरावर चढाई करणारा गिरीप्रेमी आणि NIMचा संघ हा भारतातील पहिला संघ ठरला असून पश्चिम बाजूने मेरू शिखर चढाई करणारा जगातील पहिला संघ ठरलाय. गिरीप्रेमींच्या निष्णात आणि निपुण गिर्यारोहकांनी सलग 10 तास चढाई करून जगाच्या गिर्यारोहण इतिहासामध्ये नवा अध्याय जोडलाय. मेरू शिखर समूहातील साऊथ समिट, जे की सर्वात उंच असं 6,660 मीटरचं पीक आहे, त्याच्या वेस्ट फेसवरून गिरीप्रेमीच्या संघानी ही जी ऐतिहासिक अशी कामगिरी केली, त्याचं संपूर्ण श्रेय माझ्या मते आमच्या या संघाच्या टीमवर्कला देईन असं मी मानतो. कारण ह्या पीकचा बेस कॅम्प लावणं ते सुद्धा इतक्या आतमध्ये, रोडहेडपासून जवळपास 6 दिवसाच्या अंतरावरती तो बेस कॅम्प आहे, सो हे संपूर्ण लॉजिस्टिक्स तिथं नेऊन लावणं हाच ह्या एक्सपिडिशनमधला सर्वात अवघड असा टप्पा होता आणि ह्याच्यावरती आमच्या सर्वांचंच एकमत आहे. त्याचबरोबर शिखराच्या कामगिरी, शिखर चढाईच्या कामगिरीमध्ये असणारे 70-80 डिग्रीचे बर्फाच्छादित स्लोप्स, त्याचबरोबर कंटिन्युअसली होणारा रॉकफॉल, खालच्या भागामध्ये मेल्टिंगमुळे चेंज झालेलं संपूर्ण टेरेन आणि तयार झालेलं मोरेन फील्ड, ह्यामुळे पुढची चढाई ही सुद्धा तितकीच अवघड होत होती. आमच्या या संघामध्ये बाकीचे जे माझे टीममेट्स होते त्या सर्वांनी आत्तापर्यंत 8,000 मीटरच्या वर जे शिखर आहेत त्यांच्यावरती चढाई केलेली होती, पण माझा अनुभव त्या मानाने नवखा असल्यामुळे एका पर्टिक्युलर हाईटनंतर प्रत्येक स्टेप जी मी घेत गेलो ती माझ्या आयुष्यातली सर्वात हायेस्ट अशी हाईट मी पादाक्रांत केलेली होती. त्यामुळे या शिखराच्या माथ्यावरती चढणं हा माझ्यासाठी एक अत्यंत अविश्वसनीय आणि रोमांचक असा अनुभव होता असं मी म्हणेन. गिरीप्रेमीच्या संघाने यापूर्वी एव्हरेस्टसह अनेक अष्टाधारी शिखरांवरती यशस्वी चढाया केल्या, पण मागच्या वर्षी झालेल्या मंदा या अतिशय खडतर मोहिमेमध्ये जे यश प्राप्त झालं त्यातून एक वेगळा आत्मविश्वास आला की भारतातील काही अवघड शिखरांवरती आपण नक्की मोहीम आयोजित करू शकतो आणि ते यशस्वी करू शकतो. आणि त्यातूनच मेरू मोहीम जाहीर झाली. मेरू गढवाल हिमालयात असलेलं गंगोत्रीजवळील एक अतिशय अवघड शिखर की ज्यावरती गेल्या अनेक वर्षात कोणी त्या भागामध्ये गेलंही नाही, प्रयत्न तर दूर पण त्या भागातही कोणी गेलं नाही असं शिखर संघाने निवडलं आणि त्या तयारीत लागलो. भारतातून मेरू पर्वतावरती, मेरू पर्वत जो आहे तो एक 3 शिखरांचा समूह आहे, ज्याच्यामध्ये मेरू नॉर्थ, मेरू साऊथ, मेरू सेंट्रल असे 3 शिखरसमूह आहे. त्यातलं मेरू साऊथ आणि त्याचा वेस्ट फेस 6,660 मीटर उंचीचं हे पीक आहे. यावरती गिरीप्रेमीच्या संघाने 2 सप्टेंबर 2023 रोजी जी चढाई केली ती माझ्या दृष्टीने एक भारतीय गिर्यारोहणात नव्हे तर जगातील गिर्यारोहणातली एक ऐतिहासिक कामगिरी ठरली आहे. अतिशय खडतर शिखर की ज्याच्या बेस कॅम्पपर्यंत पोहोचणं हे सुद्धा एक मोठं दिव्य होतं. ते सगळं या मोहिमेमध्ये घडलं. खरं तर 2 टप्प्यांमध्ये ही मोहीम झाली. हरी अटेम्प्ट होता. मे-जून 2023 पहिल्यांदा या मोहिमेमध्ये आम्ही ज्यावेळेस प्रयत्न केला अवघ्या 400 मीटरवरून आम्हाला परत यावं लागलं कारण हवामानाने साथ दिली नाही. पण यावेळेस मात्र हवामानाने प्रचंड साथ दिली आणि माझ्या संघातील सगळ्या गिर्यारोहकांनी अतिशय उत्कृष्ट कौशल्य दाखवत मनाची जिद्द, ताकद मी ज्याला म्हणेन, त्याचं प्रदर्शन करून त्यांनी या शिखरावरती भारताचा तिरंगा आणि महाराष्ट्राचा भगवा फडकवला. या यशस्वी मोहिमेमध्ये गिरीप्रेमीकडनं विवेक शिवदे, गणेश मोरे, वरुण भागवत
नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनचे वरिष्ठ प्रशिक्षक विनोद गोसाई, गिरबीबींचाच आमचा शेर्पा मित्र मिंगमा शेर्पा, त्याच्या इतर सहकारी उत्तरकाशीतील अजित रावत, बिहारी राणा, असे सगळे मिळून 9 जण या शिखर माथ्यावरती पोहोचलो. हे एक खरंच अद्भुत आणि अपूर्व असं यश आहे आणि या सगळ्याचं अपार समाधान आहे. आज ही एक ऐतिहासिक मोहीम मला वाटतं भारतीय गिर्यारोहणाला सुद्धा एका वेगळ्या उंचीवर नेऊन तिने ठेवलं आहे आणि यासाठी अनेकांनी प्रायोजकांनी त्याचबरोबर अनेकांनी जे काही सहकार्य केलं. नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिंगमधल्या सर्व माझ्या मी म्हणेन एंटायर NIM फॅमिलीनी जे काही सपोर्ट केला या सगळ्यामुळे हे शक्य झालं. एक अतिशय चांगलं टीमवर्क या मोहिमेमध्ये प्रदर्शित झालं आणि त्यामुळेच इतकं अभूतपूर्व यश मिळालं. माउंट मेरू विषयी सांगायचं झाल्यास उत्तराखंड राज्यातील गढवाल हिमालयात माउंट मेरू हे शिखर वसलंय. 6,660 मीटर उंच असलेले माउंट मेरू हे थलाई सागर आणि शिवलिंग या पर्वत शिखरांच्या मध्ये विराजमान आहे. गिर्यारोहण जगतामध्ये एव्हरेस्टपेक्षाही चढाईसाठी कठीण अशी माउंट मेरूची ख्याती आहे. जगभरातील हाडाचे गिर्यारोहक माउंट मेरू शिखरावर चढाई करण्यास मोठ्या तयारीने येतात. मात्र या शिखराने अत्यंत कमी गिर्यारोहकांना आपलंस करून शिखर चढाई करण्यात यश मिळवून दिलंय. मेरू पर्वताची 3 शिखरे आहेत, उत्तर, मध्य आणि दक्षिण. दक्षिण शिखर 6,660 मीटर उंच आहे तर मध्य 6,310 मीटर उंच आहे. उत्तर शिखराची उंची 6,450 मीटर इतकी आहे. मध्य शिखर तिन्ही शिखरात उंचीने कमी असलं तरी चढाईसाठी सर्वात अवघड शिखर हे तेच आहे. मेरू शिखराची वेस्ट फेसने जी चढाई होती ती प्रचंड आव्हानात्मक होती. 10 वाजता रात्री आम्ही 1 सप्टेंबरला चढाईला सुरुवात केली होती आणि सकाळी 7:51 आमची कंटिन्युअस चढाई समिटच्या मार्गानं होत होती. या संपूर्ण चढाईमध्ये 70 ते 80 डिग्रीच्या स्लोपवर आम्ही फ्रंट पॉइंटिंगनं चढत होतो आणि एवढा म्हणजे पहिल्यांदा आम्ही असं अनुभवलं आहे की संपूर्ण फेसवर कुठेही थांबायला जागा नाही, पाणी प्यायला जागा नाही. त्यामुळे तहान लागली असो, पायात कितीही गोळ्या आलेल्या असो, थांबायला जागा नसल्यामुळे आम्हाला कंटिन्युअसली समिटच्या मार्गानं चढत राहावं लागत होतं. हे एक टेक्निकल चॅलेंज होतं, पण त्याचबरोबर दुसरं एक टेक्निकल चॅलेंज म्हणजे या वेस्ट फेसवर सकाळी 9:30 ऊन पोहोचतं. त्यामुळे ही सगळी समिट पुशची जी चढाई होती ती पूर्णपणे बोचऱ्या थंडीमध्ये होती. सो फिजिकल फिटनेसचा खूप चांगला कस लागत होता, टेक्निकली चॅलेंजिंग फेसवर क्लाइंब करणं आणि शिवाय थंडीमध्ये या सगळ्या गोष्टीचा सामना करणं. यातच अजून भर पडली ती म्हणजे साधारण 4:30 सुमारास समिट पुशला जात असताना सोसाट्याचा वारा देखील सुरू झाला आणि यामुळे अजून समिट पुशचा चॅलेंज अजून चॅलेंजिंग होत गेलं. परंतु या सगळ्या चॅलेंजेसना फेस करत आमची संपूर्ण टीम 7:51 2 सप्टेंबरला शिखर माथ्यावर पोहोचली होती आणि तिथून जो काही आम्ही नजारा बघितला त्या एवढ्या वर्षाच्या मेहनतीचा जो आम्हाला त्यावेळेस अत्यानंद झाला तो खरंच शब्दात सांगण्याजोगा नाही आहे. परंतु हे ह्या खूप वेगळा एक्सपिरियन्स, वेगळ्या भावना आम्ही मनामध्ये साठवून सेफली आणि सक्सेसफुली बेसला परत आलो.